आधी कॉल तेवढे सगळे मी करायला लागतात. मित्रांनो, केरेवाडी येत आहे. काय नाव मामा तुमचं? सचिन पाटोळे. म्हणून नाही तर रात्री किती वाजता साप आलाय? 3 वाजता. आणि त्यांचं मत आहे 2 साप आहेत आणि ते हिरव्या कलरचे आहेत, बरोबर. आणि ते मित्रांनो आपण कोणत्या शेजार धरा मामा, कोणत्या कलरचे आहेत ते बघूया. रात्री दिसल्यावर तुम्ही फोन का केला नाही मग? रात्री तुम्ही जरी एकला फोन केला असता तरी पण भाई आलो असतो बाराला. सर्प मित्राचं कामच आहे. मानवी वस्तीत आला की तुम्ही भीतीत होता, रात्री तुम्हाला दुखदुखी होती. 2 साप आहे आणि काही नाही. रात्रीच जरी कॉल केला असता तरी मी आलो असतो. कुणी घडला बाजूला? ते जे तुम्ही अडखळ निर्माण केलाय ना, तसं तसं राहते तो. भैया घ्यायचे. आता हे विषयारी आहेत की बिन विषयारी आहेत काही माहीत नाही. सगळं हे पोखरचे नाही फक्त कळलं. जाणार आहे तिथं असणार. आता होती मग हे कडा बाई, हे कडा बाई. हाय दी. तर दीदीच बरोबर आहे, हिरवे साप आहेत मित्रांनो. अशा अडखळ निर्माण केल्यास का घरात साप येतात सांगा? 2 साप आहेत गवत्या जातीचे, दोन्हीही हिरवे आहेत आणि मॅटिंग असल्यामुळं ते अशा ठिकाणी जाऊन बसतात. आणि एक आपण पकडलेला आहे मित्रांनो. हे दोन्हीही साप गवत्या जातीचे आहेत. चल बाहेर चल तिकडे. हे दोन्हीही साप गवत्या साप आहेत. त्यांचा मॅटिंग स्प्रेड चालू होता त्यावेळी, ते रात्रीच्या वेळेस त्यांना दिसले. आणि मी तुम्हाला व्हिडिओद्वारे जवळून दाखवलेले हिरव्या कलरचे साप आहेत. हे जरी चावले तर रास आणि त्वचेचे धाग निर्माण होते, पण याच्यापासून माणसांना काहीही धोका येत नाही आहे. हे रास आणि मॅटिंग केलेले आहेत आणि मानवी वस्तीत आले. रात्री 12 आले ना भैया? 3 वाजता. म्हणजे 3 वाजता उठून यांनी पाहिलं पटोळे साहेबांनी, पण हे साप सर्पमित्र झोपले असतील या भीतीपोटी त्यांनी फोन केला नाही. आणि मी तुम्हाला यांची त्वचा दाखवल्या की लोकांना लक्षात आली पाहिजे की बाबा हे साप कसे आहेत, काय आहेत. आणि असे साप जरी मानवी वस्तीत आले तर अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे, कोणीही मारू नका, अशा सापांना भिवू नका. हे मानवी वस्तीत आल्यामुळं सुरक्षित यांना आपण रेस्क्यू केलेला आहे. आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन की त्याला न इजा पोचवता जवळच्या सर्पमित्राला बोलवून हे अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी हे मानवी वस्तीपाशी येतात. आणि सगळ्यात पटोळे साहेब तुमची चूक आहे, त्या चुलीपाशी तुम्ही अडखळ निर्माण केलं आहे, बरोबर. हे आपण पण कुठंतरी मान्य केलं पाहिजे की आपल्या पण चुका होतात. तुम्ही पण सकाळी स्वयंपाकाला जाताना हात साप असेल असं समजून घालायचं. आज हे बिनविषारी साप होते, धोका नाही झाला. हा नाक किंवा मण्यासारखा साप असेल, धोका घडू शकतोय. आणि प्रत्येकाने काळजी घेण्याचं गरज आहे. बाळा
बापरे, म्हणजे मी लोटले 3 वाजता ये, मला दिसली नाही ते बंद करू काय बाहेर आलो झोपले चालो सही प्लास्टिक मरून जाईल की त्याला श्वास नाही वायरची पिशवी ते ती ज्यावेळी मला म्हणली ना दोन्ही पण हिरवे साप आहेत त्यावेळी मी ओळखले त्यांना रोज साप पकडतोय त्यामुळे लक्षात आलं पण भीती वाईट आहे ना तुम्हाला म्हणू पण शकत नाही त्यांना पकडा आणि नेऊन बाहेर सोड मी भेट नाही सापायला कसं आहे हे पोरं म्हणजे लक्षता घेणं फार गरजेचं आहे साप हा लय महत्वाचा घटक आहे आणि मित्रांनो छोटे मोठा तालुका सरपंच विजय पाटील व्यवस्थित आलेले साप सुरक्षित पकडून त्यांना अधिवासात सोडणं हे माझं कर्तव्य असून पहिला शेतकरी असेल की रात्री 12 ला 1 ला साप पाहिला पण भीतीपोटी सर्प मित्राला न उठवता तुम्ही सकाळी उजडल्यावर मला फोन केला आणि कळता क्षणी मी 10 मिनिटात आलो आणि येऊन त्यांना व्यवस्थित सुरक्षित रेस्क्यू केलं यांच्या अधिवासात सोडलं जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा हा गवत्या जातीचा साप आहे याच्यापासून कोणालाही धोका नाही हा चावला तर अंडी देणारा साप आहे प्रत्येक सापामध्ये सर्वात जास्त गरीब असलेला हा साप आहे हिरवा असतोय तोंड मोठं झालं तर हा नागाची शक्कल करून लोकांना भीती दाखवतोय आणि लहानपणी याची पिल्ली वेगळ्या कलरमध्ये येतात आणि मोठी झाला की त्याचा कलर बदलतोय मॅटिंग स्प्रेड सुरू असल्यामुळं हा साप दोन्ही एकत्र पाहिजे धर घ्या मी जे वाटतं उद्यापासून त्याला साप धरायलाच नाही बे वाटतंय बांध त्याला चांगलं नाही मला पण चांब बांधा काय करायचंय बघणार आहे का इथं इकडं तिला दिल दाखवा कसला साप आला तर मारू नका चावला तर मरत नाही या हातात घेऊन बघणार असला बघा हो का बघा झोगलेली होती रात्रीचा फोन केला नाही बांधा माझं काम काय आहे भैया लोकांची भीती दूर करणं साप पकडण्यापेक्षा